अनेक भक्तांचा उद्धार केला, अनेक भक्तांना दर्शन दिलं, नवे नव्हते रावणाचा वध केला आणि अवतार कार्य संपवलं. महाराज श्रीकृष्ण भगवंत या ठिकाणी आले, कंसाला मारलं, अनेक दैत्यांचा उद्धार केला, अनेक भक्तांचा उद्धार केला, अनेक भक्तांना दर्शन दिलं, अवतार कार्य संपवलं आणि या ठिकाणाहून ते गेले. परंतु महाराज प्रत्येक भगवंत या ठिकाणी अवतार कार्य विष्णूचाच अवतार असतो, एकच आहे, परंतु महाराज अवतार कार्य करण्यासाठी वेगळ्या रूपाने या ठिकाणी येतात. प्रसंग घडला की माता लक्ष्मी विष्णू भगवंताची चरणसेवा करत होती आणि अचानक मृत्यूलोकाकडे पाहिलं, फार वाईट वाटलं आणि अचानक लक्ष्मी मातेने सांगितलं, स्वामी नाथ अवतार कार्य पूर्ण करावं लागेल हो, तुम्हाला आणखी एकदा जावं लागेल. भगवंतांनी सांगितलं, लक्ष्मी हे बघ, जेव्हा जेव्हा मी अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये जातो तेव्हा तेव्हा तुला माझा विरह सहन करावा लागतो. राम रूपामध्ये असताना सीता या रूपाने तुला विरह सहन करावा लागला, श्रीकृष्ण भगवंताच्या रूपामध्ये ज्यावेळी मी गेलो त्यावेळी राधा रूपामध्ये तुला विरह सहन करावा लागला, आताही मी ज्यावेळी अवतार घेईल तेव्हाही तुला माझा विरह स्वीकार करावा लागेल. महाराज लक्ष्मी मातेने उत्तर दिलं, नाथ स्वामी अहो हे माझेच लेकर आहेत, लेकरांसाठी आई काहीही करायला तयार असते. ठीक आहे, तुम्ही म्हणताय विरह सहन करावा लागेल, ठीक आहे नाथ विरह सहन करायला तयार आहे. आणि महाराज एक कारण पाहिजे असतं की भगवंत या ठिकाणी येतील आणि अवतार कार्य परिपूर्ण करतील. कार्यही असंच घडलं महाराज. भृगु ऋषींच्या मनामध्ये एक संकल्पना आली की सगळ्यात श्रेष्ठ देव कोण, सगळ्यात श्रेष्ठ आपण ब्रह्म विष्णू महेश या तिघांना म्हणतो. का बरं? कारण सृष्टीमध्ये जेवढं काही दिसतं ते यांच्याच मुळे दिसतं. निर्मिती ही हे करतात, पालन पोषण करतात, प्रलय आणण्याचं काम करतात. म्हणजे काय? प्रत्येक घडामोड या सृष्टीमध्ये जर होत असेल तर या त्रिदेवांमुळे. परंतु या तीन देवांपेक्षा श्रेष्ठ कोण, तीन देवांपैकी श्रेष्ठ कोण हा निर्णय करण्यासाठी भृगुनिशी निघाले. प्रथमतः ब्रह्मदेवाकडे गेले. परंतु महाराज ब्रह्मदेव सरस्वती मातेला वार्तालाप करत होते, दोघे एकमेकांसोबत वार्तालाप करत होते. भृगु ऋषी त्या ठिकाणी गेले, परंतु महाराज गृहस्थाचा नेम धर्म ब्रह्मदेवाने स्वीकारला नाही, भृगु ऋषीला आसन दिलं नाही, त्यांना बसा म्हटलं नाही, काहीच केलं नाही. आणि महाराज भृगु ऋषीला या गोष्टीचा राग आला आणि महाराज त्याच ठिकाणी श्राप दिला, नाथ गृहस्थ आहात तरी देखील स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलं नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला श्राप देतो की तुमचं संपूर्ण जगामध्ये कुठेच मंदिर नसेल, तुमची पूजा कुणीही करणार नाही. तेव्हापासून ब्रह्मदेवाची पूजा कुणीही करत नाही, जगामध्ये एकच मंदिर आहे आणि ते वर्षातून एकदाच उघडतं. विठ्ठल विठ्ठल महाराज महादेवांची परीक्षा घेण्यासाठी गेले, त्या ठिकाणीही देखील असंच झालं. महादेवाने देखील काहीच केलं नाही, बसा म्हटलं नाही, आसन दिलं नाही. त्यावेळी भृगु ऋषींनी महादेवाला सुद्धा श्राप दिला, महादेव तुम्ही प्रलय करता आहात इथपर्यंत बरोबर आहे, परंतु गृहस्थ आश्रमाचा स्वीकार तुम्ही केला असता त्या गृहस्थ आश्रमामध्ये काय नियम आहे त्या नियमांचं पालन तुम्ही केलं नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला श्राप देतो की तुमच्या विग्रहाची पूजा कधी होणार नाही, मूर्तीपूजा कुणीही करणार नाही, लिंग पूजा करतील. आणि तेव्हापासून महाराज महादेवाचं कुठलंही मंदिर असो, मूर्ती असते का महादेवाची, काय असतं, लिंग स्वरूपामध्ये आपण पूजा करतो. कशामुळे? भृगु ऋषीच्या श्रापामुळे. विठ्ठल विठ्ठल महाराज ब्रह्मदेव आणि महादेव दोघेही नापास झाले म्हणावं लागेल. आता मात्र विष्णू भगवंत नारायण शेषशय्यावर अरूढ झालेले आहेत. श्रीदेवी त्यांचे पाय दाबत आहे. श्रीदेवी म्हणजे तुम्ही पिक्चर मध्ये जाऊ नका. श्री म्हणजे काय? लक्ष्मी, लक्ष्मी देवी चरण सेवा करत होती आणि अशा प्रसंग घडला. भृगु ऋषी त्या ठिकाणी आले आणि महाराज आमचे विष्णू भगवंत योग निद्रेमध्ये होते, त्यांना काहीच माहीत नाही आणि अशा स्थितीमध्ये क्रोधाने भृगु ऋषीने त्यांच्या वक्षस्थलावर लाथ मारली. विष्णू भगवंत जागे झाले आणि महाराज अनंत करुणा वरुणालय विष्णू भगवंत भृगु ऋषीचा पाय हातामध्ये धरला, चेपू लागले, हे मुनिवर
अहो माझं हे वक्षस्थल, माझं हृदय अगदी वज्राप्रमाणे कठोर आहे आणि तुम्ही त्याच्यावर पाय मारला म्हणजे तुमच्या पायाला वेदना झाल्या असतील, कष्ट झाले असतील, कष्ट झाले असतील तर माफ करा महाराज. भगवंताचा हा करुण भाव पाहून भृगु ऋषीला आनंद झाला आणि स्वतःची चूक देखील कळाली, माफी मागितली. परंतु महाराज या गोष्टीवरून विष्णू भगवंत प्रसन्न होते म्हणून वक्षस्थलावर अजूनही विष्णू भगवंताच्या या ठिकाणी चिन्ह आहे. तुम्ही कुठेही जा, विठ्ठलाकडे जा, पांडुरंगाकडे जा, तरी देखील त्यांच्या या वक्षस्थलावर ते चिन्ह आहे, कुठेही पहा. परंतु महाराज या गोष्टीचा क्रोध लक्ष्मी मातेला आला, कारण लक्ष्मी माता कुठे राहते, हृदयामध्ये राहते. महाराज लक्ष्मी मातांनी सांगितलं, नाथ तुम्ही मला चरणामध्ये जागा दिली नाही, मी ज्यावेळी चरणामध्ये जागा मागितली त्यावेळी मात्र तुम्ही नकार दिला, सांगितलं की या चरणावर फक्त आणि फक्त माझे भक्तगणच असतील आणि मला या हृदयामध्ये स्थान दिलं, ठीक आहे मी या ठिकाणी राहिले. परंतु महाराज तुमच्या या भक्तांनी तर कमालच केली, आज हृदयामध्ये आले, परंतु आले तर आले, लाथ मारली, हा अपमान मी सहन करणार नाही, म्हणून मी आज याच ठिकाणी या स्थळी लगेचच या वैकुंठाचा त्याग करते. आणि महाराज तीच लक्ष्मी माता कोल्हापूरमध्ये जाऊन समाधीस्थ झाल्या, कशामुळे, राग आला म्हणून. परंतु महाराज लक्ष्मी माता वैकुंठात नाही हे पाहून सगळं वैकुंठ उदास झालं. गृहस्थ आश्रम ज्यावेळी आपण गृहस्थ आश्रमात पदार्पण करतो त्यावेळी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, या दोन गोष्टी जर गृहस्थ आश्रमात नसतील तर याचा काही उपयोग नाही. पहिली गोष्ट संपत्ती आणि दुसरी गोष्ट संतत्ती. संपत्ती भरपूर आहे परंतु मूलबाळच नाही, उपयोग काय? मुलं भरपूर आहेत, 10, 12, 15, 20 जेवढे तेवढे असतील, परंतु काय संपत्तीच नाही, उपयोग आहे का? सुखच नाही. विठाला विठ्ठलामध्ये जेवढे जण रत्त झाले दोन गोष्टी महत्वाच्या आहे. आता लक्ष्मी माता गेली म्हणजे संपत्तीही गेली आणि लक्ष्मी माता नाही म्हणून संततीही त्या ठिकाणी टिकू शकत नाही. आणि महाराज हे पाहून आता मात्र भगवंताने निर्णय घेतला की मला आता या ठिकाणाहून जावं लागेल. आणि महाराज तेच विष्णू भगवंत खाली पहिलं चरण ठेवलं ते व्यंकटाद्रीमध्ये, म्हणजे कुठे, बालाजीला गेलत का? हा तिरुपती बालाजी, तिरुपती. आणि बालाजी का नाव पडलं, कारण त्या ठिकाणी बालपण त्यांनी व्यतीत केलं आणि बालपण व्यतीत करण्याला आपण लहानपणाला काय म्हणतो, बाला. आणि जी हे आदरयुक्त शब्द आहे म्हणून बालाजी. आणि व्यंकटेश्वर आपण त्याला म्हणतो, व्यंकट, व्यंक म्हणजे पाप, कट म्हणजे कापणं, जो पाप कापत नाहीस करतो त्याला म्हणतात व्यंकटेश्वर. विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या ठिकाणी अवतार कार्य पूर्ण करायचं होतं म्हणून श्रीनिवास या नावाने प्रभूने अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी अवतार धारण केला आणि त्या ठिकाणी बकुलामाईच्या इथे राहू लागले. लक्ष्मीमाई त्या ठिकाणी कुठे, कोल्हापूरमध्ये. आणि प्रसंग असा घडला की भूदेवी याच पद्मावती नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या, राजा आकाशाच्या आकाशाला या प्राप्त झाल्या. परंतु महाराज पद्मावती फार सुंदर होती, सौंदर्याने फार सुंदर होती. भगवंताने मागच्या जन्मामध्ये वचन दिलं होतं की मी तुझ्यासोबत विवाह करणार आणि वचनाचं पालन करण्यासाठी श्री निवास या नावाने या ठिकाणी उपस्थित झाले, प्रगट झाले. आता मात्र लग्न करायचं, परंतु ज्या घरी बकुलामाईच्या घरी श्रीनिवास राहत होते, गरिबीची परिस्थिती होती, बकुलामाई साध्वी होत्या. आणि अचानक एक दिवसाचा प्रसंग घडला, राजाची मुलगी म्हणजे कोण, आमची पद्मावती पद्मातून प्रगट झाली म्हणून नाव पडलं पद्मावती. पद्म म्हणजे कमळ, कमलातून प्रगट झाली म्हणून नाव पडलं पद्मावती. विवाहाच्या योग्य झाली आणि एक दिवस सखींसोबत खेळत असताना एक मदमस्त हत्ती हिच्याकडे धाव घेऊ लागला, म्हणजेच तो हत्ती इंद्र होता महाराज. परंतु महाराज अश्वारूढ होऊन आमच्या विष्णू भगवंतानीच म्हणजेच श्रीनिवासाने या हत्तीला देखील पळवून लावलं. परंतु महाराज पद्मावतीचं सौंदर्य एवढं होतं आणि भगवंताने देखील मागच्या जन्मामध्ये वचन दिलं होतं ते पूर्ण करायचं होतं, परंतु ही एक राजाची मुलगी आणि मी मात्र श्रीनिवास बकुलामाईचा मुलगा, साध्वीचा मुलगा, कसं होईल. त्या चिंतेमध्ये घरी गेले, बकुलामाईला सांगितलं, माई मला लग्न करायचंय, पद्मावती सोबत लग्न करायचंय. माईने सांगितलं, नाथ पद्मावती राजाची मुलगी आहे, तुम्ही
साध्वीकडे राहता कसं शक्य आहे? हे शक्य होऊ शकत नाही. महाराज श्रीनिवासाने सांगितलं, माई तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त जा आणि लग्नाची वार्ता तिथे द्या, पद्मावतीचा हात माझ्यासाठी मागा. आणि महाराज हेच बकुला माई राजा आकाशाकडे गेली, हात मागितला. राजा आकाशाने उत्तर दिलं ठीक आहे, कारण महाराज राजा आकाशाला माहित होत हे विष्णू भगवंत आहेत, सामान्य नाही. परंतु महाराज अट अशी असते की ज्यावेळी आपण सोयरीक जमवतो त्यावेळी बराबरीचे नाते पाहिजे. म्हणजे एखाद्या गरीब घरातली मुलगी जर श्रीमंताच्या घरी गेली तरी देखील टिकू शकत नाही, कारण ते वातावरण हिला सूट होत नाही. आणि एखाद्या श्रीमंताची मुलगी जर गरीब घरामध्ये आली तरी देखील ते वातावरण सूट होऊ शकत नाही. म्हणून जर सोयरीक जमवायची म्हटलं की बरोबरीच्या लोकांसोबतच जमवावी. परंतु महाराज राजा आकाशाने विचारलं, बकुला माई तू जे सांगतेय ते बरोबर आहे, मी माझ्या मुलीला देण्यासाठी तयार आहे, परंतु तू एक साध्वी आहे, साध्वीचा मुलगा आणि राजाची मुलगी कसं नातं जमल? बकुला माईने उत्तर दिलं, नाथ महाराज तुम्ही चिंता करू नका, सगळी तयारी मी करते. बकुला माई आमच्या विष्णू भगवंताकडे गेली आहे, म्हणजेच व्यंकटेश भगवंताकडे गेली आहे, सगळा प्रकार सांगितला. आणि महाराज तेव्हाच श्रीनिवासाने कुबेराला आज्ञा केली, कुबेराला बोलवण्यात आलं आणि कुबेराकडून धन मागवण्यात आलं. कुबेरांनी सांगितलं, नाथ सगळं तुमचंच आहे, जेवढं पाहिजे तेवढं घ्या. परंतु महाराज श्रीनिवासाने उत्तर दिलं की मी या ठिकाणी कलियुगामध्ये आलोय, अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी आलोय, नर लीला करण्यासाठी आलोय, त्याच्यामुळे तुम्ही मला जे धन द्याल या कलियुगाच्या अंतापर्यंत मी ते फेडेल, व्याजासहित मी ते फेडेल, परंतु तुम्ही आता धन द्या. महाराज धन देण्यात आलं, तेच धन राजा आकाशाकडे पाठवण्यात आलं, दोघांचा विवाह योग जुळून आला आणि विवाह पूर्ण झाला. परंतु महाराज इकडे लक्ष्मी माता, आणि त्या लक्ष्मी माताला ज्यावेळी कळालं की माझ्या प्रभूने पद्मावती सोबत विवाह केलेला आहे, क्रोध निर्माण झाला. आणि महाराज लक्ष्मी माता कोल्हापूरवरून लगेचच या ठिकाणी व्यंकटेश भगवंताला भेटायला आले, दोघांचाही वार्तालाप झाला. आणि महाराज दोन स्त्रियांचं कधी पटत, आपलं पटत नाही, त्यांचं पटत नाही, आपलं कधी पटायचं? विठ्ठल विठ्ठल. आणि हे श्रीनिवासाने पाहिलं, जरा पाठीमागे हटले आणि तिथेच शिला विग्रह म्हणून स्थायित झाले, त्याच ठिकाणी दगडाची मूर्ती झाली. आणि त्या दगडाच्या मूर्तीतून आकाशवाणी झाली, देवीनो तुम्ही भांडू नका, मी याच ठिकाणी आजपासून विराजमान होईल, भक्तांचं संकट मी नाहीस करेल, आणि भक्तांकडून जे मला धन प्राप्त होईल त्या धनाने कुबेराचा व्याज मी फेडत राहील शेवटपर्यंत, कलियुगाच्या अंतापर्यंत. महाराज दोघांनाही फार वाईट वाटलं. तीच लक्ष्मी माता कोल्हापूरमध्ये जाऊन विराजमान झाली आणि पद्मावती तिरुपतीमध्ये विराजमान झाली. या ठिकाणी बालाजीची मूर्ती आणाल, त्यावेळी पहा जे त्यांचं तिलक आहे ते अगदी डोळ्यापर्यंत येते, डोळे छोटे आहेत याचही कारण आहे, तिलक एवढं मोठं का याचही कारण आहे. त्यांचे केस आताही जर कोणी बालाजीला गेले असतील तर बालाजीचे जे केस आहेत ते असली आहेत. आणि अक्षरशः एक किमया आहे की त्यांच्या केसांमध्ये कधीही गुंत होत नाही. आणि त्यांच्या या भागामध्ये एक जखम आहे, ती जखम नीलादेवीने भरून काढली होती, नीलादेवीने त्यांना केशदान दिले होते, तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की बालाजीला जो जातो केशदान करून येतो. महाराज बालाजीच्या या ठिकाणी हनुवटीला देखील एक जखम आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे चंदनाचा लेप दिला जातो. अनेक प्रकार आहेत, अनेक चरित्र आहे, परंतु तेवढ्या चरित्राचा विस्तार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. म्हणून महाराज या व्यंकटेशाचं चरित्र तर आपण श्रवण केलं, परंतु महाराज भगवंताच्या भजनामध्ये देखील आपण तल्लीन व्हावं आणि त्याला हाक मारावी. श्रीनिवासा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा, विमोचन गोविंदा, पापमोचन गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, गोविंदा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, गोविंदा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, श्री व्यंकटेशा
अशा प्रकारे महाराज अखंड त्यांचं भजन आपण करत राहावं, त्याच भजनामध्ये सुख आहे असो, आणि महाराज त्याच भजना